वळत राजकीय घडामोडींकडे। गेल्या काही दिवसांपूर्वी मनसे आणि शिवसेनेमध्ये जोरदार कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळाला। त्याच पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलंय। खासगी डॉक्टरांच्या मुद्द्यावरनं राज यांनी मुख्यमंत्री आणि सरकारला खडे बोल सुनावलेत। केंद्र सरकारच्या योजनेनुसार खासगी सेवेतील डॉक्टर्स आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांना विम्याचं कवच उपलब्ध आहे, पण राज्य सरकार कोणत्या न्यायानं ते नाकारतंय? सरकार डॉक्टर्सना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देणार, पण सरकार स्वतः जबाबदारी विसरणार, हे कसं चालेल असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केलाय। मनसे आणि शिवसेनेमध्ये त्या कारणामुळे कलगीतुरा रंगताना पाहायला मिळतोय। राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलेलं आहे, पत्र लिहिलेलं आहे, खासगी डॉक्टर्सच्या सुरक्षेचा मुद्दा राज ठाकरेंनी मांडलेला आहे। बुलडाण्यातील मेहकर तालुक्यातल्या उतावळी नदीवरील धरण ओव्हरफ्लो झालं आहे, त्यामुळे रविवारी धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागलंय। या ठिकाणी सध्या पर्यटक मोठी गर्दी करत असल्याचंही पाहायला मिळतंय। सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवत डीजेच्या तालावर नाचत मद्यधुंद तरुण या ठिकाणी धिंगाणा घालतायत। या ठिकाणी सुरक्षा रक्षक नसल्यानं लोक गर्दी करतायत। बुलडाण्यातली ही दृश्य पाहून तुम्हालाही वाटेल की इकडनं कोरोना गेलाय की काय। बुलडाण्यातल्या मेहकर तालुक्यातल्या उतावळी नदीवरचं हे धरण आहे आणि हे ओव्हरफ्लो झाल्यामुळे लोक धरणाच्या सांडव्यावर जातायत आणि पर्यटक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतायत। मद्याच्या पार्ट्या रंगताना दिसतायत। रविवारी धरणाच्या सांडव्यावरनं पाणी वाहू लागलं आणि या ठिकाणी पर्यटकांनी एकच गर्दी केली। सोशल डिस्टन्सिंगचं भान नाही, मास्क लावलेलं नाही आणि अशा पद्धतीनं एखादी सुट्टी एन्जॉय करतायत पर्यटक। बुलडाण्यातल्या मेहकर तालुक्यातल्या उतावळी नदीवर धरण ओव्हरफ्लो झालंय, त्यामुळे रविवारी धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागलंय। या ठिकाणी सध्या पर्यटक मोठी गर्दी करत असल्याचंही पाहायला मिळतंय। सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवत डीजेच्या तालावर लोक इथे येत आहेत आणि दारू पिऊन मद्यधुंद पद्धतीनं नाचतायत, धिंगाणा घालतायत। सुरक्षा रक्षक नाही, त्यामुळे लोकांची गर्दी आटोक्यात आणणार कशी आणि आणणार कोण हा सवाल उपस्थित होतोय। Thank you.